टॉप हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत आयुर ऑल इन वन शॉपी प्रायव्हेट लिमिटेड संचलित आयुर्बजार, एक नाते विश्वासाचे, किंमत कमी विश्वासाची हमी। नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आता घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा टॉप हेडलाइन्स मधून। आमदार शिवेंद्रराजेंचे पुष्कर कोविड केअर सेंटर उद्यापासून होणार सुरू। सिव्हिलची वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने मंगलमूर्ती हॉस्पिटलकडे केअर सेंटर केले सुपूर्त। जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर, आज 708 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित, तर 30 बाधितांचा मृत्यू। पाचगणी पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव, एका अधिकाऱ्यासह 5 कर्मचारी कोरोनाबाधित सापडल्याने एकच खळबळ। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू। मोहिमेअंतर्गत 62,496 कुटुंबातील 183,000 जणांची तपासणी। वाई नगरपालिका कोविड विरोधात सज्ज, नगराध्यक्षा डॉक्टर प्रतिभा शिंदे यांची माहिती। माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेला पाचगणीत सुरुवात, पाचगणी नगरपालिकेकडून सर्वेक्षणासाठी 10 पथके तयार, मुख्याधिकाऱ्यांची माहिती। पंढरपूर मोहोळ पुणे राज्यमार्गाच्या भूसंपादनातील भ्रष्टाचार प्रकरणी खासदार रणजित सिंह यांनी केला आरोप, या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, संसदेत केली मागणी। कोयना धरण 100% भरले, कोयना नदीपात्रात 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। यापुढे धरणात येणारी आवक पाहून कधीही विसर्ग कमी किंवा जास्त करावा लागणार, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। ओझरडे गावच्या हद्दीतील मुकादम नगरमध्ये अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ, 3 घरांमध्ये चोरी करून केला पोबारा। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज।